माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पारनेर तालुका शिवसेना व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई ठाणे पारनेर शहर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर शहर व परिसरासाठी आरोग्य चिकित्सा व नेत्र परीक्षण चष्मा व औषध वाटप शिबिराचे दिनांक 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले. शिवसेना ऑफिस खालची बेस पारनेर येथे या शिबिराला सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्हा परिषदचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशीनाथ दातेसर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, तालुका प्रमुख विकास रोहकले, माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे, शहर प्रमुख निलेश खोडदे, पैलवान युवराज पठारे, विजय डोळ, संदीप मोडवे, रामदास कावरे, संदीप औटी, डॉक्टर शरद चव्हाण, डॉक्टर रवींद्र चव्हाण, डॉक्टर विनोद बोरुडे आदींसह शिवसैनिक हजर होते. यावेळी नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. तालुका शिवसेना आरोग्य कल्याण केंद्र मुंबई ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज खऱ्या अर्थाने गेले 72 ते 75 दिवस पारनेर तालुक्यात जो दीन दुबळ्या व वृद्ध अशा लोकांसाठी एक विशेष असा उपक्रम मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप असा हा अनोखा उपक्रम शिवसेनेच्या व माजी आमदार विजयराव औटी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला गेला. खऱ्या अर्थाने या पूर्ण उपक्रमासाठी तालुका प्रमुख विकास रोकले यांनी भरपूर अशी मेहनत घेतली आणि आज त्याचा खऱ्या अर्थाने समारोप या ठिकाणी पारनेर शहरात एक वेगळ्या आगळ्या रूपाने त्या ठिकाणी संपन्न झाला. आणि आलिया आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांना मी आमच्या पूर्ण पारनेर तालुका शिवसेनेच्या वतीने पारनेर शहरातल्या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी पुढील वाटचालीस भावी शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त करून थांबतो. 22,000 लोकांना या ठिकाणी या योजनेचा लाभ या ठिकाणी ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांनी, युवकांनी, वृद्धांनी या ठिकाणी घेतलेला आहे. खरोखर यांचं काम हे कौतुकास्पद आहे आणि या ठिकाणी आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय विजयराव औटी साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे काम मुंबईची जी आलेली टीम आहे ती गेल्या 2.5 महिन्यापासून या ठिकाणी काम करते. त्यांचंही मनापासून कौतुक करतो आणि या ठिकाणी जास्तीत जास्त याचा लाभ सर्वच कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचं कुलदैवत पक्षप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नाने व महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नाने सर्वरोग निदान शिबिर आणि चष्म्याचे वाटप या ठिकाणी आपल्या तालुक्याचे युवकांचे नेते पक्षप्रमुख विकास उर्फ बंडूशेर सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने आज आपण तालुक्यामध्ये गेल्या 2.5 महिन्यापासून शिवसेनेतर्फे सर्वरोगनिदान शिबिर व मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित केले असून या 3 महिन्यामध्ये जवळजवळ 22,000 लोकांची आपण नेत्र तपासणी केली असून त्यांना चष्मे वाटप केलेले आहे. इथून पुढच्या काळातसुद्धा शिवसेनेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातील अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो. हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख माननीय आमदार उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी
पारनेर तालुक्यामध्ये डोळे तपासणी शिबिर आणि सर्वरोग निदान शिबिर या शिबिराचा कार्यक्रम जवळपास गेली 72 दिवसापासून या तालुक्यामध्ये चालू आहे. अतिशय चांगले त्या टीमनं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. प्रत्येक गावात शेकडो रुग्णांची तपासणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या रुग्णांना अगदी मोफत स्वस्त दरामध्ये 180 रुपयामध्ये 90 रुपयामध्ये त्या ठिकाणी चष्मे देण्याचं या टीमनं काम केलेलं आहे. एक अतिशय चांगलं काम खरं म्हणजे या टीमनं केलेलं आहे. पक्षाच्या वतीनं या ठिकाणी गोरगरिबांची सेवा करण्याच्या हेतूनं हा जो उपक्रम आदरणीय उद्धव साहेबांनी या ठिकाणी चालू केलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. अतिशय त्याचा फायदा तळागाळातल्या ज्यांना खऱ्या अर्थानं शहरामध्ये जाऊन डोळे तपासता येत नाहीत किंवा अनेक अडचणी काही वृद्धांना असतात अशा वृद्ध लोकांना त्या ठिकाणी डोळ्याचे आजार असणाऱ्या सगळ्या रुग्णांना प्रत्येकाच्या गावामध्ये त्या ठिकाणी तपासणी करून मिळाली आणि त्यांना खऱ्या अर्थानं दृष्टी देण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याच्याबद्दल पक्षाचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर.